तेजस, अरे इथे काय करतोयस? विचार करतोय. विचार कसला रे? हेच, दादांचे पैसे त्यांना कधी परत मिळणार याचा. आज अभय काकांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो, शशांक भेटला तिथे. काय म्हणतो तो? काय म्हणणार, त्यालाही माहिती नाही अभय काका दादांचे पैसे त्यांना कधी परत करणार आहेत. काही नाही रे, जोपर्यंत अभय काका दादांना त्यांचे पैसे परत करत नाहीत तोपर्यंत रेकॉर्डिंग सुरूच होऊ शकत नाही. बाय द वे, तू आणि दादा काय गप्पा मारत होता का तू? काय काय बोललास तू? काहीतरी बोलत होता का तुम्ही? आता मी आणि दादा बोलत होतो. नाही बाबा, दादा बोलत होते आणि मी ते निमूटपणे ऐकत होतो. अलीकडे ना दादा आणि कुणीही बोलताना दिसले की समजायचं की दादा बोलताय आणि समोरचा माणूस ते निमूटपणे ऐकतोय. हल्ली दादांचा स्वभाव खूप चिडचिडा झालाय ना. आता त्या दिवशी मी त्यांना विचारलं की अभय काका त्यांचे पैसे त्यांना कधी परत करणार. काय म्हणाले? काय म्हणणार, एकदम चिडले आणि निघूनच गेले सर. सहन करायला शिक बाबा तेजस, सहन करायला शिक. मुख्य म्हणजे स्वीकारायला शिक. आपण काय आता लहान राहिलेलो नाही आहोत, मोठे झालो नाही का आता आपण? त्यातून इतर काय बाबा, मोठा भाऊ आहे, त्यांच्यामध्ये माझा स्वभाव चिडचिडा झालेला आहे. मी सावरायला हवं बाबा स्वतःला. संधी माझी गेली ना, तरीही मी शांतपणे वागायचं, अगदी निमूटपणे. मोठा भाऊ आहे ना बाबा मी तुमचा. बघ विवेक दादा, तेजस तुझा टेप रेकॉर्ड तुझ्या रूम मध्ये तसाच चालू आहे काय? हो थांब, मी आलोय. ऐकलंस का? काय माझं आणि तेजसच बोलणं ऐकलंस का? म्हटलं म्हणजे असं की माझं आणि तेजसचं बोलणं जर का तू ऐकलं असेल तर जाऊन दादांना सांगू शकतोस तू. काय बोलतोय विवेक? बरोबर बोलतोय मी. माझं आणि गिरीशच भांडण तू दादांच्या कानावर घातलंस ना? तूच घातलंस ना? असं म्हणायचंय मी. तू तर हे सगळं आमच्या भल्यासाठी करत असतोस बाबा. एक उपकार कर माझ्यावर, आता मी आणि तेजस जे काही बोललो ते जाऊन दादांना सांग. जा जा जा, सांग तू जाऊन सांग. अरे हो ऐक, या अशा वागण्याला काय म्हणतात माहिती? चुगलखोरी, चुगलखोरी. दादा जाऊन सांग, सांग दादांना जाऊन सांग बाबा तू.